पुण्यातल्या कसबा मतदारसंघातली जी काही पोटनिवडणूक का आहे ती भाजपासाठी अजूनच डोकेदुखीची ठरताना पाहायला भेटत आहे कारण काँग्रेसनं तिथं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे हे तेच रवींद्र धंगेकर आहे ज्यांनी दोन हजार नऊ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे काही वादळ होतं त्या वादळामध्ये त्यांनी तिथं निवडणूक लढवली होती कसबा मतदारसंघावरती ब्राह्मण मतदार जो आहे तो जवळपास पंचवीस टक्के आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यांनी जवळपास फक्त सात हजार मतांच्या फरकानं ती निवडणूक हरली होती गिरीश बापटांना त्यावेळेला एवढे मातब्बर नेते म्हणून ते ओळखले जात होते पण तरी त्यांना कसा बसा हा विजय प्राप्त करता आला होता आणि त्यामुळंच कसब्याच्या निवडणुकीचा अनुभव खर तर धंगेकर यांच्या पाठीशी आहे तसंच मधल्या काळात रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला नगरसेवकीच्या निवडणुकीमध्ये पाडलं देखील होतं त्यामुळं कुठंतरी कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचा चांगला वावर आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि ह्याचाच फायदा उचलण्यासाठी काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने यांना भाजपनं जी काही उमेदवारी दिलेली आहे त्याच्याबाबत आता भाजपला जो सपोर्ट करणारा ब्राह्मण वर्ग आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले की कोलक उथूडमधून कुलकर्णींची उमेदवारी नाकारली कसब्यातून टिळकांची उमेदवारी नाकारली नेमकं ह्यांना आहे काय असा प्रश्न उपस्थित केलाय आणि ब्राह्मण महास ब्राह्मण समाजानं जे आनंदवे आहेत त्यांनी आपण ही कसब्यातली निवडणूक लढणार असल्याचं देखील जाहीर केलंय त्यामुळं कुठंतरी भाजपची जी मतं मुख्यत्वे करून जी काही ब्राह्मण समाजाची जी मतं आहेत जी भाजपला मिळत असतात त्याच्यामध्ये आता फूट होऊ शकते आणि जर ही फूट मोठ्या प्रमाणात झाली तर भाजपासाठी खूप अडचणींना सामना करावा लागू शकतो भाजपला खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा ठाकरेगड जरी असला तरी देखील या निवडणुकीमध्ये दे, हे तीनही पक्ष एकमेकाला कशा पद्धतीनं मदत करतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पण तूर्तस तरी भाजपसाठी ही निवडणूक थोडीशी अवघड होऊन बसलेली आहे ब्राह्मण समाजाची त्यांनी नाराजी ओढवून घेतलेली आहे आणि टिळक कुटुंबियांपैकी शैलेश टिळक यांनी जाहीर आपली नाराजी देखील बोलून दाखवली त्यामुळं कुठंतरी आता हेमंत रासने यांच्यासाठी जो विजयाचा मार्ग आहे तो खडतर होताना पाहायला भेटतोय नाहीतर ही जागा भाजपचाच मतदारसंघ म्हणून ओळखली जात होती पण आता काँग्रेसने देखील तितक्याच ताकदीचा उमेदवार कसब्यात दिल्यामुळं ह्या निवडणुकीत नेमका आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे काँग्रेसला देखील अंतर्गत जे काही बंडखोरीचं आव्हान आहे ते आपल्याला पाहायला भेटतंय पण तूर्तास तरी काँग्रेसनी एक तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय पण आता काँग्रेसला त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत ते कशा पद्धतीने साथ देतात आणि आपला उमेदवार जिंकण्यासाठी कशा पद्धतीने ते मेहनत घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुर्तास आपण इथं थांबवे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता चॅनल असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न असतो त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन असू दे जय हिंद जय महाराष्ट्र